Hey guys, welcome back to the magical world of book words. My name is Renuka and welcome back to yet another bookish video. आतापर्यंत आपण जे बोलत होतो तेच पुढे कंटिन्यू करूया. हॅरी पॉटर बुक सिरीज मधला अर्थात मराठी अनुवादाचा तिसरा भाग हॅरी पॉटर आणि आजकाबांचा कैदी. सो विदाउट एनी फर्दर अडू लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. हॅरी पॉटर आणि आजकाबांचा कैदी म्हणजे काय? आजकाबान म्हणजे जादूगारांच्या जगातला तुरुंग. जादूगारांना जिथे काळ्या पाण्याची शिक्षा देण्यासाठी पाठवलं जातं त्या वास्तूचं नाव आहे आजकाबान. समुद्राच्या मधोमध एक काळी कुट्ट अंधारी भीषण वास्तू म्हणजे आजकाबान. आणि तिथे राहणारा कैदी एक तर आत्महत्या तरी करतो नाही तर वेडा तरी होतो. असा तुरुंग फोडून एक कैदी पळाला ज्याचं नाव आहे सिरियस ब्लॅक. आणि जादूगारांच्या जगातल्या ऑलमोस्ट प्रत्येक व्यक्तीला ह्या गोष्टीची खात्री आहे की तो हॅरीच्या मागावर हॅरीच्या जीवावर उठलाय. 13 वर्षांपूर्वी हा हॅरी पॉटरच्या आईवडिलांचा जिवलग मित्र होता आणि त्याच्यावरती असा आरोप लावण्यात आलाय की त्याच्यामुळेच हॅरीच्या आईवडिलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आता हा सिरियस ब्लॅक कोण आहे, तो तुरुंगातून कसा पळाला, हॅरीच्या मागे का लागलाय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधून काढण्यासाठी तुम्हाला वाचावं लागतं हॅरी पॉटर आणि आजकाबांचा कैदी. पण हे दिसतं तितकं सोपं नाही आहे आणि अगदी फार काही मोठं दिसत नसलं तरी इतकं लहानसुद्धा नाही आहे. याच्यामध्ये बरीच रहस्य उलगडली जाणार आहेत. हॅरीला त्याच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत आणि त्याच्यासाठी खूप धक्के तयार आहेत. या पुस्तकामध्ये खूप शॉक्स मिळणार आहेत त्याला, जसं मी सांगितलं खूप रिव्हल्युशन्स होणार आहेत त्याच्यासमोर. आणि या 13 वर्षाच्या मुलाला त्या सगळ्या गोष्टी आपल्या मेंदूवरती पेलायच्या आहेत. त्यामुळे हा सगळा प्रवास तो कसा करतो हे जेके रोलिंगनी खूप रंजक प्रकारे लिहिलेलं आहे. हॅरी पॉटर आणि आजकाबांचा कैदी म्हणजे हॅरी पॉटरचं हॉगवर्ड्समधलं तिसरं वर्ष, जे पहिल्या 2 वर्षांपेक्षा थोडं जास्त भीतीदायक आणि थोडं जास्त रोमांचक असणार आहे. जसं ते नेहमीच असतं, नेहमीच पुढचं वर्ष त्याच्या मागच्या वर्षापेक्षा जास्त भीतीदायक आणि रोमांचक असतं. हे वर्ष त्याचं कसं जातं आणि तो ह्या सगळ्या गोष्टींशी कसा सामना करतो हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हॅरी पॉटर आणि आजकाबांचा कैदी वाचावंच लागेल. पात्रांबद्दल बोलायचं झालं तर आत्तापर्यंत जी कॅरेक्टर्स आपल्याबरोबर होती त्याच्यामध्ये आता पुढचा भाग आहे तर डेफिनेटली अजून काही पात्र ॲड होतील. दोन सगळ्यात रंजक पात्रे इथे ऍड झाली म्हणजे ती म्हणजे सिरियस ब्लॅक आणि रिमस लुपिन. सिरियस ब्लॅक म्हणजे आपला आजकाबांचा कैदी आणि रिमस लुपिन म्हणजे ह्या मुलांना, 13 वर्षाच्या मुलांना ह्या वर्षी काळ्या जादूपासून बचाव हा त्यांचा फार इंटरेस्टिंग पण आत्तापर्यंतच्या शिक्षकांमुळे नॉट सो इंटरेस्टिंग विषय वाटणारा तो विषय शिकवायला ते आलेले. आणि रिमस लुपिन सुद्धा 13 वर्षांपूर्वी जेम्स आणि लिली पॉटरचे म्हणजे हॅरीच्या आईवडिलांचे खूप जिवलग मित्र होते आणि भयंकर गोड कॅरेक्टर आहे. म्हणजे अतिशय मॅच्युअर्ड, अतिशय बॅलन्स्ड, खूपच सुलझावा म्हणतो ना तसा माणूस आहे. पण त्यांचंही आयुष्य सोपं नाही आहे, त्यांच्यासुद्धा आयुष्यात बरीच रहस्य आहेत, बरेच त्रास आहेत. ती सगळी रहस्य ह्या पुस्तकामध्ये उलगडली जातात आणि रिमस लुपिन हे माझ्या ॲटलिस्ट ह्या पार्टमधलं तरी माझं सगळ्यात आवडतं कॅरेक्टर आहे. आणि अख्ख्या बुक सिरीजमधलं म्हणजे अख्ख्या बुक सिरीजमधली माझी सगळ्यात लाडकी पात्र आहे त्यांच्यापैकी एक रिमस लुपिन सुद्धा आहे. या म्हणजे जसजसे हे भाग पुढे उलगडत जातील तसतशी नवनवीन पात्र ह्याच्यामध्ये जोडली जातात. म्हणजे आता सिरियस ब्लॅक झाला, रिमस लुपिन झाले, त्याच्यानंतर पुढच्या भागामध्ये अजून काही पात्र आहेत, त्याच्या पुढच्या भागामध्ये अजून पात्र आहेत. पण ती पात्र जिवंत करताना जसं मी आधी पण म्हटलंय की जेके रोलिंगने अक्षरशः तिचे प्राण उठते, त्यामुळे आत्तापर्यंतची पात्र तुमच्याबरोबर मागच्या 2 पुस्तकांमध्ये सुद्धा होती, ही पात्र आता ऍड होणार आहेत. पण ती तिने इतक्या सहजपणे जिवंत केली आहेत ना की तुम्ही आत्ताच्या कॉन्स्टंट कॅरेक्टर्समध्ये आत्तापर्यंतच्या त्यांच्याशी जितक्या इझिली रिलेट केलं तितकंच तुम्ही ह्या कॅरेक्टर्सशी सुद्धा इझिली रिलेट करू शकता. मला असं वाटतं की एखादं पुस्तक, एखादी कथा, कादंबरी लिहिताना पात्र तयार करणं, निर्माण करणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी असते लेखकावरची आणि ती जेके रोलिंगनी फार समर्थपणे पेली आहेत. तुमच्या डोळ्यासमोर अख्खाच्या अख्खा माणूस उभा राहतो, फक्त चेहरा तुम्ही तुमचा इमॅजिन करायचा. आता मूवीज बघितलेल्या असल्यामुळे माहिती आहे, पण ते जरी नसते तरी ही पात्र इमॅजिन करायला फारसं जड गेलं नसतं, इतक्या सक्षम पद्धतीने त्यांनी ती पात्र लिहिलेली आहेत. या पुस्तकातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट मला असं वाटतं म्हणजे माझ्या दृष्टीने की ह्या पुस्तकामध्ये टाइम ट्रॅव्हलची कॉन्सेप्ट सुद्धा दिलेली आहे. काळात मागे जाणं किंवा काळात पुढे जाणं टाइम मशीन नाही आहे, पण टाइम ट्रॅव्हलची कॉन्सेप्ट आहे. पण तो प्रवास कोण करणार आहे, कशासाठी करणार आहे, कुठली चूक सुधारायची आहे का, अजून काही नवीन निर्माण करायचं आहे,
ते तुम्हाला पुस्तक वाचल्यानंतरच कळेल. टाइम ट्रॅव्हल ही एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यावरती आत्तापर्यंत खूप गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत, खूप कथा, खूप कादंबऱ्या, आणि ही भयंकर इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे. ती म्हणजे त्याच्याबद्दल वाचताना तुम्हाला असं वाटतं की तुम्ही ती कॉन्सेप्ट जगताय, तुम्हीच टाइम ट्रॅव्हल करताय. आणि ती जी कॉन्सेप्ट आहे ना, जे के रोलिंगनी इतक्या मस्त पद्धतीने लिहिलेली, इतक्या भारी प्रकारे लिहिलेली आहे, आणि तुम्ही सुद्धा ते टाइम ट्रॅव्हल करता तिच्या शब्दांच्या माध्यमातून. हा भाग तिथे थोडासा क्लिष्ट होतो, कधी कधी थोडंसं कन्फ्युजन होतं, थोडासा संभ्रम होतो की नेमकं काय चाललंय, कोण मागे जात आहे, कोण पुढे जात आहे, कोण आहे. कधी कधी थोडा त्रास होतो, पण मी आधीच सांगितलंय की हॅरी पॉटर सिरीज ही एका वाचनात पूर्णपणे कळणारी सिरीज नाही. तुम्हाला 2-3 वेळा ती वाचावीच लागते, तेव्हा तुमच्या बऱ्याच गोष्टी लक्षात येतात. त्यामुळे आत्ता तर मी दुसऱ्यांदा वाचते, इंग्लिशमध्ये मी वाचते, मराठीत वाचते दुसऱ्यांदा, आणि आता बघू अजून किती वेळा वाचायची ते. हा स्पॉयलर क्लबचा व्हिडिओ नसल्या कारणाने मला कोणताही स्पॉयलर देता येत नाही आहे, मला फार बोलता येत नाही आहे, पण मला असं वाटतं की अख्ख्या बुक सिरीजमधला हा सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग भाग आहे, सगळ्यात जास्त रोमांचक भाग आहे. आणि तो जास्त रोमांचक झाला तो त्या टाइम ट्रॅव्हलच्या कॉन्सेप्टमुळे. याच्यामध्ये खूप रिव्हिलेशन्स आहेत, खूप शॉक्स आहेत, खूप ट्विस्ट आहेत, पण ह्या सगळ्यांच्या वर, या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन जर का वाचकांना एखादी कॉन्सेप्ट कॅप्टिवेट करत असेल तर ती म्हणजे टाइम ट्रॅव्हल. पण जादूगार टाइम ट्रॅव्हल कसं करत असतील हे तुम्ही इमॅजिन करा, तेच तिने लिहिलं. त्यामुळे हा जो भाग आहे अख्ख्या बुक सिरीजमधला हा सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग भाग आहे, थोडासा इंटेलेक्च्युअली चॅलेंजिंग सुद्धा आहे. खूप इंटेलिजंटली तिने ते सगळं लिहिलेलं आहे. जसं हॅरी पॉटर आणि रहस्यमय तळघर हा सगळ्यात जास्त गूढ असा भाग आहे, तसाच हा सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग भाग आहे, कारण तो तुम्हाला विचार करायला लावतो, तुमच्या मेंदूला थोडासा ताणसुद्धा देतो कधी कधी, पण पॉझिटिव्ह ताण. सो अजूनही तुम्ही हॅरी पॉटर सिरीज वाचायला सुरुवात केली नसेल तर सुरुवात करा, वाचा, तिसऱ्या भागापर्यंत पोचा, तो वाचा, आणि मग कमेंट्समध्ये येऊन मला सांगा तुम्ही जर का हा भाग वाचला असेल कोणत्याही भाषेमध्ये. आपल्याला भाषेचं बंधन नाही, तुम्ही अर्थात मला कळणाऱ्या कोणत्याही भाषेमध्ये माझ्याशी गप्पा मारा, तर मला खूप आवडेल. त्यामुळे तुम्ही जर का ऑलरेडी हा भाग वाचलेला असेल, ह्याच्या पुढचेही भाग वाचलेले असतील, तर तुमचं ह्या भागाबद्दल काय मत आहे मला नक्की सांगा. तुम्ही माझ्या मतांशी रिलेट करता का नाही, का तुमची मतं काही वेगळी आहेत, आणि अख्ख्या भागामधलं तुमचं सगळ्यात फेवरेट कॅरेक्टर कोणतं आहे ते सुद्धा मला सांगा. माझा तर रिमस लुपिनच आहे, म्हणजे हॅरी, रॉन, हरमायनी, हॅग्रिड, डंबलडोर ही कॅरेक्टर्स तर मला आवडतातच, पण ह्या पर्टिक्युलर भागातला मे बी हा रिमस लुपिन यांचा पहिला म्हणजे इंट्रोडक्शनचा भाग आहे म्हणून असेल, पण ते कॅरेक्टर माझं सगळ्यात फेवरेट आहे. तुमचं कुठलं आहे मला नक्की सांगा. आणि या, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. Thank you for watching the video till the end, and you know the drill. Please leave a like, leave a comment, subscribe to my channel, and help me spread a lot of bookish love.